हॅलो ऋतू, काय कशी आहेस? हा काही नाही, मी आणि मैत्री पडलोय घराच्या बाहेर, हा तर म्हणलं तुला फोन करावा. कॅफेत येतेस का? जरा भेटूयात. हो माहिती आहे मला, पण ये ना. काही नाही, जनरल बोलूयात, गप्पा मारूयात. येशील ना? ओके, मग आम्ही वाट बघतो. हा येते. तयार झाली शाणी गपली ऋतू. ऑफकोर्स मला सांभाळते म्हणजे. येईल तू, जास्त बोलू नको. सर उद्याचा दिवस कधी येईल अशी वाट बघतेस ना? माहितीये माई येणार आहे उद्या. माई आल्यावर सगळं छान होणार आहे, माहितीये. तोपर्यंत आपण आधी हे निस्तरूयात, मग आपण सगळं बोलू. चुंबक, चुंबक. चल निघूयात, ती ऋतू पोचते तिकडे, आपण जाऊ. चल. वाताच झाले ना रे सगळ्या ग्रुपची. आधी सगळं ऐश्वर्याचं प्रकरण झालं, तिचा आवाज गेला, आणि आता मी आणि ऋतू. काळ रात्र आली आहे अख्ख्या ग्रुपवर. ऋतू, अगं मैत्री, बावळे का काय झालं? अगं ए घसा गेलाय ऑलरेडी, पाय गेले ना, आमचं मित्राची वाट लागेल, पाठीवर घेऊन फिरू शकणार नाही तुला, कंबर मोडेल त्याची. काही बोलू नकोस तू, त्याची काळजी वाटतं म्हणून बोलतोय आणि मला पडू दे. तुला खूप मोठा विमान प्रवास लाभलाय. वा ए, किती वेळ विमानात बसले त्याचं काय कळत होते? मग तुझा आवाज एका मोठ्या विमानात ऐकू येणार आहे. बाहेर कुठल्या तरी देशात तुझ्या आवाजाचं काही व्हॉइसिंगचं काहीतरी काम आहे. हे आधीच नाही दाखवायचं. अरे अरे, म्हणजे हॉलिवूड फिल्मच्या एका व्हॉइस ओव्हर साठी तू शॉर्टलिस्ट झाली आहे, सगळं कळतंय का तुला? पण ऑडिशन उद्या आहे मैत्री. तोपर्यंत होईल माझा आवाज.
बस ठीक मग ठीक आहे होईल तर नाही होणार अरे मीत अरे मीत अगं ऐक ना मला उद्या आई बाबा नेणार आहेत मला डॉक्टरकडे हे बघ तू जर आता जास्त बोललीस ना तर अजिबातच होणार नाही अरे माई येणार ना पण ती होईल बरी होते ती अरे अरे ते चांगलं होते म्हणताय बरं मित्रांनो माई येणार आहे ना त्या पसाऱ्याचं काय करणार होतं लय हाणणार आहे माई नलू काही झालं की तू लगेच जे काय बाम बीम लावत बसते ना ते मला बिलकुल आवडत नाही सकाळी सकाळी मला बाम लावावा लागतोय कोणामुळे काय कारण तुम्ही ठीक मीच सगळ्या गोष्टींचं कारण आहे तर आहे मला काय मी कारण आहे सगळ्या गोष्टीचं तुम्हाला इतकं मस्त जमत ना कुठल्याच गोष्टीचं गांभीर्य नाहीये तुम्हाला बोला काय नवीन काय झालंय आता अहो चुंबक आणि ऋतू काय नाही गं आपला हा चुंबक बिचारा एकदम साध्या घरातला साधा मुलगा आणि ती ऋतू हाय फाय घरातली हाय फाय मुलगी मला वाटलंच होत हे काय फार काळ टिकणार नाही अया मग हे आपल्या मुलांच्या बाबतीतही होऊ शकत मला कळत कस नाहीये काहीतरी हालचाल करायला हवी आता ऋतू आणि चुंबक यांच्याबद्दल आपण काय करणार नको ना ठोंबरे नको ना भलत्या वेळेला भलते विनोद नका ना करू हालचाल करायला पाहिजे नाही तुम्ही तुम्ही काहीच करू नका तुम्ही स्वस्थ बसा एका जागी कारण त्यांनी खूप मदत होईल मला काय आहे सौमित्र आणि मैत्रेयी यांचं गेले काही वर्ष अफेअर का फफेअर काय म्हणतात ते चालू आहे की नाही त्यांना म्हणावं आता बास त्यांना आता लग्नाच्या बेडीत आपण अडकवून टाकूया मॉम डॅड तुमची ना गोची आहे तुम्ही डिअर जिंदगी बघितलंय का यांनी नेलं नाही रे मला ते बरोबर आहे म्हणा पण त्यामध्ये आपले आदरणीय आणि माननीय शाहरुख खान यांनी काय म्हटलंय हेच की आपण जेव्हा बाजारात एखादी खुर्ची खरेदी करायला जातो तेव्हा आपण पहिली खुर्ची जी बघतो तीच आपण घेतो का नाही हा तर तेच सांगतोय की आपण वेगवेगळ्या खुर्च्या पाहतो म्हणजे त्यामध्ये मग नंतर बसून पाहतो म्हणजे जरासा असा कारकूर आवाज आला की ते रिजेक्ट करून टाकतो असं आपण खूप पाहतो आणि त्यानंतर एखादी खुर्ची घेतो जर खुर्ची घेताना आपण चुजी असतो तर माणसं घेताना का असू नये आणि आय एम सॉरी मॉम डॅड पण तुम्ही पहिलीच खुर्ची निवडल्यामुळे हे सगळे असे प्रॉब्लेम क्रिएट झाले नलू नाही म्हणजे मी तुला पहिल्या भेटीतच पसंत केलं म्हणून तुला पहिली खुर्ची म्हणालाय का तू पाहिलेला पहिला मुलगा मी तुला पसंत पडलो म्हणून मला पहिली खुर्ची म्हणालाय हा मुलगा काय तुझं औषध डायरेक्ट गोळ्यांशिवाय घेतलं तर चालेल का अगं त्यांनी घसा जातो कायमचा आणि पी हळद हो गोरी असं काही नसतं या जगात कळते का मैत्री त्यामुळे शांतपणे सगळं गुळण्या बिळण्या कर गोरी तू जरा शांत बस हा आणि मी सांगितलं होतं का तुम्हाला असं पसारा काढायला तरी तुम्हाला नाहीच माझं ऐकायचंच नाही तुम्हाला मला वाटतं तिच्या घशाबद्दल बोलतोय घशाबद्दल नाही मी सगळ्याच बद्दल बोलतोय चांगलं मूर्ख आई बाबांचं सांगायला हवं माईला काय मी ऍक्च्युली एक बोलायचं होतं महत्वाचं बोल मैत्रीचे आई बाबा